धन्यवाद मी मारावून गेलं खरं तर सुधिंद्र सर <laughs> मला म्हणजे कदाचित असं आहे की स्वतःचं आयुष्यातले काही प्रसंग लिहिणं किंवा स्वतः स्वतःचं प्रथम पुरुषी निवेदन लिहिणं हे काही एवढं काही मोठं माझं काम किंवा माझं तेवढं मोठं वयही नाही आहे पण तरी सुधींद्र सरांनी मला ती संधी दिली आणि त्यामुळे मी सर्वप्रथम ओ आर एफचं आणि ओ आर एफच्या माध्यमातून ओ आर अध्यक्ष सुधिंद्र सर यांनी मला ती संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे मी त्यांचे आभार मानेन ह्यासोबतच माझ्या सर्व सहकारी सोबत असलेली मा म्हणजे दादा आई माझी सहचारिणी ह्यांचे मी ऋणातून मुक्त नाही होऊ शकत सोबतच माझ्यातल्या गुरुजीला नव्याने जन्माला घालणारे निलेश निवकर सर यांनासुद्धा मी त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायची माझी इच्छा नाही आहे ह्या पुस्तकाचं लेखन झाल्यानंतर प्रकाशन करण्यासाठी समकालीन प्रकाशनच्या गौरीताईंनी प्रचंड मेहनत घेतली आणि ओ, ओ आर एफच्या स्टाफमधले त्या काळचे स्टाफ असले राममोहन खानापूरकर सर Uh, सोबत uh, निलेश बने सुबे सुमे सुमेध असतील ह्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली फॉलोअप ठेवला त्यासाठी मी या सगळ्यांचे ऋण uh, व्यक्त करतो याचसोबत माझ्या uh, म्हणजे पुस्तक लिहिताना ज्या काही अडचणी येत होत्या की काही मागचं आठवत नव्हतं मग कुठेतरी मित्राकडे जा भेटा त्यांच्याशी बोला खरं तर त्यांच्याशी कधी चर्चा करतोय म्हणजे मी पुस्तकासाठी चर्चा करतो आहे असं कधी मी बोललोच नाही त्यांच्याशी पण आय फाईंड सम इलेमेंट्स इन दॅट डिस्कशन्स तर त्या सर्व मित्रांना सर्व सहकाऱ्यांना मी माझे ऋण व्यक्त करतो जसं आता सांगितलं की शिक्षकांना सन्मान सन्मानाची जागा असणं किंवा शिक्षकांना सन्मान असणं ही फार म्हणजे अभावानेच आढळणारी गोष्ट आहे आपल्या समाजातली आत्ताची आणि ह्या सगळ्याला मला असं वाटतं की हे कुठेतरी तुटलं पाहिजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे याला कुठेतरी छेद दिला पाहिजे ह्या सगळ्यासाठी आपण काय करू शकतो असं मला एक थोडक्यात म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मला जे म म म्हणाला त्यानुसार काय करू शकतो ह्या संदर्भात काही पाच मिनिटात मी मांडणी करणार आहे मुळात शिक्षणशास्त्रात व विकासाचा वेग इतका प्रचंड आहे की त्या विकासाला कोपप करणं फार कठीण होऊन बसलं आहे आत्ता आपल्या सर्वांना आणि हा विकास प्रत्येक शिक्षकापर्यंत पोचवण्यासाठी आणि ह्या सिस्टममध्ये आणण्यासाठी अशी एक ठराविक कुठली यंत्रणा अजून अस्तित्वात नाही आलेली तर त्या यंत्रणेला आपण कुठेतरी एक समाज म्हणून एक ओ आर एफसारखं ऑर्गनायझेशन आहे किंवा एन जी ओज आहेत की ज्यांनी मला एन जी ओची जशी मदत झाली किंवा माझ्या आणखी सहकाऱ्यांना जशी एन जी ओची मदत होते तशी आणखी समाज सहभाग ह्या सगळ्यात वाढला पाहिजे असं मला वाटतं विकासाच्या वेगाबद्दल थोडं आधी बोलायचं झालं तर शिक्षणशास्त्र हे डिपेंडंट शास्त्र आहे म्हणजे मानसशास्त्रावर अवलंबून असलेलं शास्त्र आहे गेल्या पन्नास वर्षापूर्वी मानसशास्त्र अभ्यासण्यासाठी जी काही साधनं उपलब्ध होती त्याच्या आधारावर तयार झालेल्या ज्या काही थिअरीज होत्या त्या थिअरीज शिक्षणात शिक्षणशास्त्र अभ्यासताना आपण वापरत होतो पण जशी जशी टेक्नॉलॉजीचा विकास होत गेला टेक्नॉलॉजी वाढत गेली तशा प्रमाणात माणसाचं मूल कसं शिकतं हे मेंदूच्या अभ्यासावरून जसं लक्षात यायला लागलं त्यामुळे एकदम अचानक झालेला टेक्नॉलॉजीचा प्रस्फोट आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मुलाच्या शिकण्यामध्ये आणखीही शारीरिक आयामांचा भाग असतो हे समजून समजून आल्यामुळे खरं तर शिक्षणशास्त्राला आणखी एक गती मिळाली आणि त्यामुळे शिक्षणशास्त्र अधिक विकसित व्हायला अधिक वेगाने विकास पावायला मदत झाली त्यामुळे आधीच्या ज्या थ्युरीज जे काही तर आम्ही शिकत होतो समजून घेत होतो त्याच्या पलीकडे खूप गेलेलं आहे आणि ते शिक्षकापर्यंत पोचवण्यासाठी काहीतरी स्ट्रीमलाईन करण्याची गरज आहे ह्याच्यामध्ये आता हे स्ट्रीमलाईन कसं करता येईल ह्याच्या आधी थोडंसं आपण एक विचार करूया की आता आपण टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन असा जो कायम एक खोरा चाललेला असतो तर त्याचा वापर जवळजवळ काही एक ट्रेंड असा झाला आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही काहीतरी टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि शिक्षक रिप्लेस करा विच इज नॉट पॉसिबल कधीच शक्य होणार नाही आहे कारण आपण जिवंत मेंदूंसोबत काम करत असतो तेव्हा जिवंत मेंदूंसोबत काम करताना समोर कोणीतरी जिवंत माणूस पाहिजे टेक्नॉलॉजीचा त्या मेंदूचा अंदाज घेता येणार नाही माझ्या वर्गातलं एखादं बाळ जर रडतं आहे तर त्या बाळाच्या रडण्यामागे काय कारण असू शकेल मग त्याला भूक लागली आहे आईची आठवण आली आहे की आणखी काहीतरी कारण आहे हे समजून टेक्नॉलॉजी नाही घेऊ शकत त्याला जिवंत माणूसच पाहिजे त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीने शिक्षक रिप्लेस नाही होऊ शकत पण टेक्नॉलॉजी कुठे वापरता येईल तर हे जे काही ट्रेंड्स आले जगभरात जे काही सगळं सुरू आहे हे, हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोचवणं शक्य आहे जिथे जिथे कुठे कुठे नवीन प्रयोग होत आहेत ते नवीन प्रयोग काहीतरी लाईव्ह पाहण्याची सोय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येऊ शकते किंवा ते प्रयोग शूट करून घेऊन मास लोकांपर्यंत मास शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करता येऊ शकते ही व्यवस्थाची गरज आता जसं सांगितलं की म्हणजे गरज आहे हे सगळं सगळ्यांपर्यंत पोचवण्याची काय गरज आहे आपण जेव्हा प्रोफेशन म्हणून म्हणतो मौन तेव्हा प्रोफेशन इज अ प्रोलग्ज ट्रेनिंग अँड फॉर्मल क्वालिफिकेशन नीट लक्षात घ्या प्रोफेशन म्हणजे काय फ प्रोलॉंग्ज ट्रेनिंग म्हणजे लांब सतत चालत राहणारं ट्रेनिंग आणि फॉर्मल क्वालिफिकेशन फॉर्मल काहीतरी आपल्याकडे पाहिजे कागद तर मी वर्गात प्रवेश करू शकतो पण वर्गात प्रवेश केला म्हणजे मी शिक्षक झालो किंवा मी प्रोफेशनमध्ये आलो असं नक्की नाही तर वर्गात प्रवेश केल्यानंतर माझं ट्रेनिंग सुरू होतं ह्या ट्रेनिंगची प्रोलॉंग ट्रेनिंगची व्यवस्था उभी करता येऊ शकते टेक्नॉलॉजीच्या मदतीने हो ही व्यवस्था नेमकेपणाने जर करायची असेल तर खरं तर शिक्षक म्हणून वर्गात पाय टाकल्याबरोबर वर वर जरा डोळे उडे ठेवून बघायला सुरुवात केली तर मला बरंच काही माझ्या विद्यार्थ्यांकडून शिकता येतं पण असं नेहमी नाही होत की माझ्याकडे सगळं थिअरेटिकल अंडरस्टँडिंग आहे शिक्षणाबद्दलचं आणि मग मी मुलांसमोर जाऊन काम करायला लागतो तेव्हा मला प्रॅक्टिकल अनुभव घेऊन त्याच्याशी जोडता येऊ शकतात जेव्हा आपण पाश्चात्य युनिव्हर्सिटीज पाहतो किंवा पाश्चात्य शिक्षणाबद्दल आपण नेहमीच ऐकतो बोलतो त्या पाश्चात्य शिक्षणामध्ये एक अशी खरं तर युनिव्हर्सिटीजने व्यवस्था करून ठेवलेली आहे सुधेंद्र सर की तिथला रिसर्चर आणि वर्गातला शिक्षक म्हणजे डोमेन नॉलेज असलेला माणूस आणि वर्गातलं ज्ञान असलेला माणूस ह्या दोघांनी मिळून रिसर्चेस चालतात शिक्षणातले आणि हे दोघांनी मिळून चाललेल्या रिसर्चेसवर जेव्हा पेपर पब्लिश होतो तेव्हा दोघांनाही इक्वल क्रेडिट दिलं जातं म्हणजे शिक्षकाने ग्राउंडवर काम केलं म्हणून त्याला क्रेडिट नाही द्यायचं आणि रिसर्चरचं ज्ञान जास्त म्हणून त्याला क्रेडिट द्यायचं असं नसतं दोघांना इक्वल क्रेडिट दिलं जातं हे हे कुठेतरी काहीतरी यायला हवं जेणेकरून माझ्या समाजातून माझ्या वर्गातून माझ्या शाळेतून काहीतरी ज्ञानाची निर्मिती होईल आज आपण बऱ्याच वेळा असं पाहतो की ज्ञान कुठून तरी आपण आणतो म्हणजे आयात करतो कुठून तरी पण साधा विचार करायला हवा की आपण अमेरिकेतला गहू आणला आणि अमेरिकेतला गहू पिकवण्याचं टेक्निक आहे ते गहू पिकवण्याचं टेक्निक आपण भारतात आणून वापरायला लागलो तर भारतातल्या व्हरायटीज वेगळ्या आहेत भारतातल्या का क्लायमॅटिक कंडिशन्स वातावरण वेगळं आहे अमेरिकेतलं वातावरण वेगळं आहे म्हणजे इथे काहीतरी बदल बदल आहे जे तसं तसं आणता येणार नाही पण जमिनीचं पी एच मातीचं पी एच किती ठेवायला पाहिजे खतांची मात्रा किती ठेवायला पाहिजे ह्याच्यामध्ये परिस्थितीनुरूप काही प्रमाणात बदल करता येतील का असा विचार करून जर आपण ते ज्ञान आणलं तर ते ज्ञान आपल्या परिसराशी सुसंगत होईल आणि आपल्या ज्ञानाची आपल्या समाजासाठीही ज्ञानाची निर्मिती होईल असं मला वाटतं मी खूप जास्त वेळ घेणार नाही एक छोटासा मुद्दा मांडतो फक्त की प्रत्येक ठिकाणी आता सरकारी शाळांवर खाजगी शाळांचं आक्रमण असं आपल्याला खूप वेळा पेपर्समध्ये वाचायला मिळतं काय वाटतं म्हणजे एकूणच भरती प्रक्रियेपासून जर विचार केला तर मला वाटतं दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यानपासून एक वेळ तुमचे मेडिकलला इंजिनिअरिंगला नंबर लागायचे पण डी एडला नंबर नव्हता लगत त्याच्यानंतर नोकरी मिळते असा जो एक दोन वर्षाचा कोर्स केल्यानंतर हमखास नोकरी मिळते हा ट्रेंड पण हळूहळू तुटायला लागला आणि शिक्षक म्हणून जेव्हा भरती करायला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातला कोकण निवड मंडळ होतं त्या निवड मंडळाच्या परीक्षा देऊन त्यातून सिलेक्टेड लोकं घेतलेले त्यात नेहमीच चांगले मार्क्स म्हणजे गुणवत्ता असं मी नाही म्हणत पण तरीही काही प्रमाणात फिल्टर लावून लोकं सिस्टममध्ये येत होती जी या फिल्टरमधून मागे राहत होती काही प्रमाणात ते इंग्लिश मिडियमचे पर्याय किंवा खाजगी शाळांचे पर्याय त्या लोकांनी निवडले होते आता तर असं झालं आहे की अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये दोन दोन तीन तीन इंग्लिश मिडियम स्कूल्स सुरू झाले आणि त्याच्यामुळे सरकारी शाळांमध्ये प्रॉब्लेम झालेला म्हणजे सरकारी शाळांची गुणवत्ता घसरल्याची ओरड कायम होत असल्यामुळेही पालकांचा रेटा खाजगी शाळांकडे चालला आहे आज खरंच ज्या मुलाच्या आजूबाजूला कुठेही इंग्रजी शब्दही बघायला मिळत नाही त्या मुलांनी इंग्रजी शाळेत जावं अशी गरज आहे का हा आपल्या प्रत्येकासमोरचा प्रश्न आहे हे कधीतरी कुणीतरी येतो माझ्या शाळेमध्ये आणि मला म्हणतो की सर तुम्ही हे इंग्रजीचं शिकवलं नाही आणि माझ्या मुलाला ते येत नाही किंवा गणिताचा हा घटक आहे तो तुम्ही असा शिकवायला पाहिजे तो पुस्तकात असा दिला तुम्ही असा शिकवला त्यावेळेस मला नेमकेपणाने सांगता यायला पाहिजे की मी हा असा शिकवला आहे कारण पूर्वी आपण शिकलो त्यावेळेस आपण असा असा, असा गुणाकार शिकत होतो आणि आता गुणाकाराची नेमकी समज म्हणून समजून घ्यायची असेल तर गुणाकार असा शिकवला तर नेमकी समज विकसित होते हे मला कधी कळतं ज्या वेळेस मी माझ्या शिक्षणशास्त्राच्या ज्ञानात वर्गात मला जे काही शिकवायचं आहे त्याबद्दल मी अपडेटेड असेन तेव्हा आणि मी जर अपडेटेड असेन तर मला सन्मान मिळवणं फार कठीण गोष्ट नाही असं मला वाटतं ह्या अपडेशनसाठी एक आणखी प्रयत्न करण्याची खूप मोठी गरज आहे ती म्हणजे आत्तापर्यंत जे, आत्ता जे शिक्षणातले रिसर्चेस आहेत ते बहुसंख्य रिसर्चेस भारताबाहेरचे आहेत त्यामुळे वाचताना प्रचंड दमछाक होते समजून घ्यायला खूप त्रास होत असतो आणि मग कोणाची तरी मदत घ्यावी लागते कुणाची मिळाल तर ठीक नाही मिळेल तर आपलं आपण झगडावं लागतं ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कॉन्टेक्ट्युअलाइज्ड ट्रान्सलेशन्स करणं म्हणजे आपल्या संदर्भात त्याची ट्रान्सलेशन्स करणं काही उदाहरणं आपल्या संदर्भात घेणं हे जर झालं तर शिक्षकांना अभ्यास करायला आणि समजून घ्यायला जास्त मदत होईल आणि हे समजून घेतलेलं असेल तर वर्गातलं काम आपोआपच वरती जाईल आणि मला वाटतं सर वर्गातल्या कामाची पातळी वाढली तर आपोआपच शिक्षकाला शिक्षक या पेशाला सन्मान प्राप्त होईल धन्यवाद